नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मध्ये. हायकोर्टाच्या निकालानंतर नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा निशाणा साधलाय. आर्यन खानचा ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही म्हणजे हा फर्जीवाडा होता हे स्पष्ट झाल्याचं मलिक म्हणाले. मी सुरुवातीपासूनच आर्यन खानचे अपहरण खंडणीसाठी करण्यात आलं होतं हे सांगत होतो. आता हे या आदेशावरून स्पष्ट झाल्याचा दावा मलिक यांनी केला. ज्ञानदेव वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात काहीही आक्षेपार्ह बोलण्यास मनाई करण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय. मात्र नवाब मलिक यांना यापुढे वाजवी पद्धतीने माहितीची खातरजमा करूनच ट्विट करण्याचे आदेश हायकोर्टानं दिले. एसटीच्या संपावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारकडून गांभीर्यानं घेतलं जात नसून प्रश्न लवकर सुटला नाही तर केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा अशी मागणी राणे यांनी केली आहे. याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करणार त्यांनी त्याच्यासोबत भेट घेणार असल्याचं राणे म्हणाले. भाजपचे नितेश राणेंनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. तीन पायाच्या सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली आहे. मराठा आरक्षण संदर्भात काय भूमिका घेतली, काय निर्णय दिला असा प्रश्न नितेश राणेंनी विचारला. यावेळी बोलताना मराठा तरुण तरुणींचं भविष्य अंधारात असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याकडे मराठा जात प्रमाणपत्र आहे, मात्र तुम्हाला मराठा समाजाला न्याय देता येत नाही का? फक्त दाढी वाढवून महाराज होता येत नाही असा टोला देखील नितेश राणेंनी लगावला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी अमरावतीच्या घटनेवरून सुरू असलेल्या राजकारणावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. अमरावतीत दंगल कुणी पेटवली हे अमरावतीमधील लोकांना माहीत आहे, तसंच देशाला माहीत आहे. त्यामुळे आता सगळं शांत झालं असताना फडणवीस यांनी उगाचच काड्या करण्याचं काम करू नये असं यावेळी राऊत म्हणाले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं भाजपला धक्का दिला आहे. भाजपचे माजी तीन नगरसेवकांसह मनसे आणि भाजपचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीमुळे 7 डिसेंबरपासून सुरू होणारं राज्य विधिमंडळाचं दिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याची राज्य सरकारची तयारी आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, शिवसेना नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील, काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात येत्या 2 ते 3 दिवसात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिवाळी अधिवेशन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नियमाप्रमाणे हिवाळी अधिवेशन हे नागपूरला झालं पाहिजे ही परंपरा आहे. विदर्भातील जनता, शेतकरी, शेतमजूर हे या अधिवेशनाची वाट पाहत असतात आणि यामध्ये विदर्भाच्या विकासाचे प्रश्न मार्गी लागतात. मुख्यमंत्र्यांची तब्येत खराब असल्याने त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. त्यांचा ज्यांच्यावर विश्वास असेल अशा व्यक्तीला प्रभारी मुख्यमंत्री पद देऊन हे अधिवेशन घेण्यात यावं आणि विदर्भाच्या जनतेला न्याय द्यावा अशी मागणी युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी केली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. परमबीर सिंगांना अटकेपासून संरक्षण देण्यात आलं असून तुर्तास अटक न करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिलेत. महाराष्ट्रात आल्यास त्यांच्या जीवाला धोका असल्यामुळे ते हजर राहत नसल्याची माहिती परमबीर सिंग यांच्या वकिलांनी दिली. एसटी कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत पत्रकार परिषद घेतली. प्रत्येक डेपोतून 2 कर्मचाऱ्यांशी सरकारनं चर्चा करावी अशी मागणी यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी केली. विलिनीकरणाव्यतिरिक्त इतर कोणत्याही बाबींवर चर्चा करणार नसल्याचा पवित्रा देखील कर्मचाऱ्यांनी घेतला. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुंबई हायकोर्टाची सोमवारी सुनावणी पार पडली. 20 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार असून पुढच्या सुनावणीवेळी कमिटीने कामगार संघटनांसोबत चर्चा करत अहवाल सादर करावा असा आदेश देखील हायकोर्टानं दिला. गेले 3 आठवडे चिघळत चाललेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर सन्मानजनक तोडगा काढण्यासाठी मुंबईच्या नेहरू सेंटरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर परब यांनी विलिनीकरणाबाबत समिती निर्णय घेणार असून समिती जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असल्याचं परब यांनी म्हटलं. राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना ठाण्यात देखील गेले 14 दिवस सलग एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप कायम ठेवला आहे. सोमवारी एसटी कर्मचाऱ्यांचा न्यायालयीन निकाल झाला असून
हा निकाल कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागल्यास कर्मचारी संप मागे घेऊन कामात रुजू होणार असल्याचं सांगितलं। अन्यथा हा सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप अधिक तीव्र होऊन एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतील असा इशारा यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला दिला। भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाण्यातील खोपट एसटी डेपोत संपात बसलेल्या कामगारांची भेट घेतलेली आहे आणि यावेळी आमदार निरंजन डावखरे यांच्यासह नितेश राणे यांनी कामगारांच्या व्यथा जाणून भाजप तुमच्या सोबत आहे, कामगारांची एकजूट काय असते हे तुम्ही दाखवून दिलं आहे, त्यामुळे तुमचं कौतुक, तुमचं विजय जास्त लांब नाही, त्यामुळे एकजूट ठेवा असं आवाहन नितेश राणे यांनी कामगारांना केलं। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा बुलडाण्यातील विद्यार्थ्यांना फटका बसलाय। शाळेत जाण्यासाठी बस नसल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जाते। बीड जिल्ह्यातील एसटी कामगार गेल्या 19 दिवसांपासून संपावर आहेत। या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप ठोस असा तोडगा न निघाल्याने एसटी कर्मचारी आक्रमक झालेत। बीडच्या आष्टीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी शहरातून मोठी रॅली काढत तहसील कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केलं। दरम्यान जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संपातून माघार घेणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी दिला। एसटी कामगारांचं आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतंय। अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संपाचं अद्याप कोणताही निर्णय लागलेला नाही म्हणून अकोल्यातील आगार क्रमांक 1 येथील कर्मचाऱ्यांनी सरकारला सुबुद्धी येऊ यासाठी आंदोलनस्थळी होम केला। यावेळी होममध्ये स्वाहा करत नकारात्मक शक्तीचा नाश होऊन सकारात्मक शक्ती उजागर होईल आणि शासन काहीतरी निर्णय घेईल ही अपेक्षा एसटी कामगारांना आहे। राज्य सरकारचं अपयश झाकण्यासाठी 12 तारखेला हिंसाचार घडवण्यात आला का असा संशय व्यक्त करत दंगलीची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी माजी मंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे। नांदेड अमरावती मालेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ सोमवारी नांदेडमध्ये भाजपातर्फे निदर्शनं देखील करण्यात आली आहेत। या आंदोलनात अनिल बोंडे हे देखील सहभागी झाले होते। अनिल बोंडेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, त्यांनी इथून येऊन मला शहाणपणा शिकवू नये असं प्रत्युत्तर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बोंडे यांना दिलं आहे। तर नांदेडमध्ये झालेल्या दंगलीच्या निषेधार्थ सोमवारी भाजपातर्फे निदर्शनं करण्यात आली। स्वतःचं अपयश लपवण्यासाठी अशोक चव्हाण यांनी दंगल प्रायोजित केली असा गंभीर सवाल अनिल बोंडे यांनी भाषणादरम्यान उपस्थित केला होता आणि त्यावर अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं। राज्यात झालेल्या हिंसाचाराबाबत ठाण्यात भाजपनं सोमवारी आंदोलन केलं। भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून या हिंसाचाराची चौकशी करण्याची मागणी यावेळी डावखरे यांनी केली। अवैध गुटखा तस्करी प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या कुंडलिक खांडे याला जिल्हाप्रमुख पदावरून बाजूला केल्यानंतर बीडमध्ये शिवसैनिकांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला। दरम्यान माझ्यावरचा गुन्हा सिद्ध झाला तर मी राजकारणातून संन्यास घेईन आणि मला शिक्षा मान्य असेल असं कुंडलिक खांडे यांनी म्हटलंय। मुस्लिम आरक्षणाची मागणी घेऊन वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली। बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली। मुस्लिम समाजाला आरक्षण तात्काळ लागू करा, राज्यात धार्मिक भावना भडकावून समाजात तीढ निर्माण करू नका, येणाऱ्या अधिवेशनात तात्काळ कायदा लागू करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीनं केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशी छेडछाड करत त्या जागी टिपू सुलतानचा चेहरा लावून छायाचित्र ट्विट करणाऱ्या भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भाजपा गटनेता प्रभाकर शिंदे, आमदार मिहिर कोटेचा, त्याचप्रमाणे पक्षनेता विनोद मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली भाजपा नगरसेवकांनी आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भूषण बेळणेकर यांच्याकडे केली। 12 आणि 13 तारखेच्या हिंसाचारानंतर अमरावती शहरात प्रशासनाने संचारबंदी लागू करून इंटरनेट सेवा बंद केली होती। या 7 दिवसात इंटरनेट सेवा आणि संचारबंदीमुळे अमरावतीचे 700 ते 800 करोड रुपयांचे व्यवहार ठप्प झाले, त्यामुळे शहराचं नुकसान झालं असं अमरावती महानगर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुरेश जैन यांनी सांगितलं। जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे। जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमचा विश्वासघात केला, त्यामुळे आम्ही निवडणूक लढवली नाही, आम्ही निवडणूक लढवली नाही तर मग पराभवाचा विषय गौण आहे अशा शब्दात भाजप नेते गिरीश महाजन यांनी जिल्हा बँक निवडणुकीच्या निकालानंतर नाराजी व्यक्त केली।
जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय मिळाल्याने जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्षा रोहिणी खडसे या विजयानंतर मुक्ताईनगर या ठिकाणी आपल्या निवासस्थानी दाखल झाल्या। त्यांच्या सासूबाई पुष्पा केवलकर आणि मुलगी साराने त्यांचं औक्षण करून आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडून रोहिणी खडसेंचं स्वागत केलं। आईने दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून आईला काठीने मारहाण केल्याची घटना पुण्यात घडली आहे। खेड तालुक्यातील पापळवाडीत ही घटना घडली असून सुनील शिंदे असे या आरोपीचं नाव असून त्याने प्रवीण शिंदे या छोट्या भावाला देखील जबर मारहाण केली। प्रवीणच्या छातीत लोखंडी रॉड मारला असून यात तो गंभीर जखमी झाला आहे। त्याच्यावर उपचार सुरू असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले। अमरावती यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटना लक्षात घेता बुलडाणा जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्ह्यातील तालुका ठिकाणी 144 अंतर्गत जमावबंदीचे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी लागू केले। नाशिकच्या सिन्नर औद्योगिक वसाहतीत बायोडिझेल पंपावर पोलिसांनी छापा टाकला आहे। नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल 40,000 लिटर बायोडिझेल जप्त करण्यात आले। बुलडाण्यातील खामगाव शहरात एका हायस्कूलमध्ये जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर इम्रान खान मेहबूब खान या नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे। नराधमाने मुलीला शहराजवळ नेत मुलीवर अत्याचार केलाय। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांचा बहुप्रतीक्षित ठरलेला बंटी और बबली हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला। 19 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने तिसऱ्या दिवशीही फारशी कमाई न केल्याचं दिसून आलंय। या चित्रपटाने आतापर्यंत किरकोळ कमाई केल्याचं दिसून येत आहे। आतापर्यंत या चित्रपटाने 3 दिवसात केवळ 8 कोटी रुपयांची कमाई केली। सेक्रेट गेम सारख्या सुपरहिट ठरलेल्या वेब सिरीजमध्ये झळकलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने OTT वर काम न करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता, मात्र आता नवाजने यूटर्न घेतलाय। त्याला तसं म्हणायचं नव्हतं, त्याच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असून तो OTT वर काम करतच राहणार असल्याचं नवाजुद्दीनने स्पष्ट केलंय। बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया एक लेटेस्ट व्हिडिओ तिचा सध्या प्रचंड व्हायरल होतोय। या व्हिडिओत जेनेलिया तिच्या ग्लॅमरस लुकमध्ये चमकताना दिसतंय। जेनेलियाचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला। अभिनेत्री अनुष्का रंजन आणि अभिनेता आदित्य सील यांचा शुभ विवाह नुकताच पार पडला आहे। त्या विवाहानिमित्त आलिया भट हिने हजेरी लावली होती। हळद संगीत अशा विविध कार्यक्रमांना तिने घातलेल्या डिझायनर कपड्यांची चर्चा रंगली। शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत। लग्नाच्या 12व्या वाढदिवसानिमित्ताने शिल्पाने त्यांच्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत। शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हे फोटोज शेअर केले असून भावनिक पोस्ट देखील लिहिली। अभिनेते आणि नेते कमल हसन यांना कोरोना झाल्याचं समोर आलंय। कमल हसन हे काही कारणास्तव अमेरिकेला गेले होते। तिथून परत आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय। काही लक्षणं त्यांना जाणवून आली आणि त्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली, पॉझिटिव्ह आली। ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी कंगना रनौत हिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर नाराजी व्यक्त करत निशाणा साधलाय। मुकेश यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी कंगनाचा एक फोटो आहे, त्यांनी कंगनावर नाराजी व्यक्त केली। बिग बॉस फेम आणि टेलिव्हिजन मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री अर्शी खानच्या गाडीचा अपघात झालाय। यात ती गंभीररित्या जखमी झाल्याचं कळत आहे। तिला सध्या दिल्लीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ